केंद्रीय सामाजिक न्याय एवं अधिकारिता मंत्रालय के अधीन आने वाली यशचंद स्टेडियम स्थित सीआरसी और नागपुर महानगर पालिका द्वारा 45 वर्ष से अधिक आयु वर्ग के दिव्यांग व्यक्तियों के लिए मुफ्त कोविड-19 टीकाकरण केंद्र का शुभारंभ किया गया है। केंद्र में विकलांगों के लिए सुविधाएं प्रदान करने में पहल की है। दिव्यांग व्यक्ति इस सुविधा का लाभ सुबह 9 बजे से लेकर शाम को 5 बजे तक यशवंत स्टेडियम स्थित क्रीडा प्रबोधनी सभागृह में ले सकते हैं। महापौर दयाशंकर तिवारी ने दिव्यांग व्यक्तियों का टीकाकरण शुरू करने के निर्देश मनपा को दिए थे। टीकाकरण के लिए आने वाले दिव्यांग व्यक्तियों के लिए रैंप और व्हीलचेयर, नेत्रहीन व्यक्तियों के लिए ब्रेल लिपि में जानकारी और बधिरों के लिए भी उपयुक्त सुविधाओं के साथ साथ दिव्यांग व्यक्तियों के लिए टीकाकरण अभियान प्रारंभ किया गया। इसी तरह मानसिक स्वास्थ्य अच्छा रखने के लिए समुपदेशन व स्वयं रोजगार स्कीम के बारे में जानकारी उपलब्ध कराई जाएगी। दिव्यांग व्यक्ति इस टीकाकरण अभियान का अधिक से अधिक फायदा उठाए यह आह्वान किया गया। नागपुर महानगर पालिकेच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी एक मोठा सेंटर सर्व सुविधायुक्त झाला पाहिजे या दृष्टीने महानगरपालिकेने ही जागा सीआरसी सेंटरसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना राबवण्यासाठी दिली होती। या परिसरात दिव्यांगची प्रत्येक योजना चालते। जेव्हा मी निगम आयुक्तांना सांगितलं की दिव्यांगांसाठी एक वेगळा सेंटर आपण उभा करायला पाहिजे तर त्यांच्याकडे मूळ प्रश्न होता कुठे करायचा। मग इकडे मिस्टर शिंदे या सेंटरची पूर्ण देखरेख करत आहेत, त्यांच्याशी बोलून त्यांनी ॲप्लिकेशन आणली आणि या ठिकाणी हा सेंटर उभा करण्याचा सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेतला। आजपासून हा सेंटर सुरू होत आहे आणि सुरू झाल्यानंतर इथे मोठ्या प्रमाणात नोंदणीकृत दिव्यांगांची संख्या आहे। नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनला सुद्धा नोंदणीकृत दिव्यांगांची संख्या आहे। आम्ही SMSच्या माध्यमातून किंवा फोनच्या माध्यमातून सर्व दिव्यांगांना सांगून की इथे येऊन आपण लसीकरणाचा लाभ घेऊ शकता ती व्यवस्था आम्ही उभी करणार आहोत। जे बेड रिटन दिव्यांग आहे त्यांच्यासाठी सुद्धा शासनाची काही गाईडलाईन आहे। ज्या शासनाच्या गाईडलाईनप्रमाणे आम्ही त्यांच्या घरी जाऊन देऊ शकत असाल तर तशी व्यवस्था महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही ते सिनियर सिटिझन किंवा बेड रिटन दिव्यांगांसाठी वापरणार आहोत। जर तसा नसेल तर एक गाडी त्यांच्यासाठी वेगळी ठेवून त्यांना इथपर्यंत आणून त्यांना लसीकरण करण्याची व्यवस्था या माध्यमातून करणार आहे। याच्यात रोटरी क्लबच्या माध्यमातून ती गाडी उपलब्ध करून देण्याची महानगरपालिकेला माहिती त्यांनी दिलेली आहे। असं सर्व संस्थांना सोबत घेऊन दिव्यांगांच्या संपूर्ण लसीकरण झाला पाहिजे या दृष्टीने आम्ही या केंद्राच्या माध्यमातून प्रयत्न। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोडके साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।